जय शिवराय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस तसं पाहिलं तर दोन हजार नऊ सालापासून मी दादांच्या संपर्कात वैयक्तिक अडचण असो किंवा कोणताही सामाजिक प्रश्न माझ्यासाठी हक्कानं मत मांडण्याची व्यक्त होण्याची जागा म्हणजे अजितदादा पवार माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा हा देशाच्या संसदेत पोचला यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाबरोबरच अजितदादांचा वाटा सिंहाचा आहे अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा त्यांचा वक्तशीरपणा त्यांच्या कामाचा झपाटा त्यांचा जनसंपर्क आणि कोणत्याही कामातली सौंदर्यदृष्टी या गोष्टी भल्याभल्यांना चकित करणार आहेत पण त्याहीपेक्षा मला भावणारी गोष्ट म्हणजे आजही दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणारच हा महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण झालेला विश्वास सातत्याने इतकी वर्ष समाजकारणात असताना एखाद्या नेत्याविषयी हा विश्वास निर्माण होणं ही नक्कीच असाधारण अशी गोष्ट आहे शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी दादांना खूप जवळून पाहता आलं अनुभवता आलं आणि त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्याची काळजी घेणारा एक जबाबदार कुटुंब प्रमुख आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण हिताचा विचार करणारा धराडीचा नेता म्हणून मला अजितदादांना पाहता आलं तसं पाहिलं तर अजितदादा माध्यमांशी आघळपघळ बोलताना कधी दिसत नाही कदाचित दादा बातमीच्या मागे कधीच नसतात पण बातमी ही दादांच्या प्रत्येक कृतीच्या प्रत्येक बोलण्याच्या मागं असते हे त्याचं द्योतक का असावं काम बोललं पाहिजे हा दादांचा दंड माझ्यासाठी मोजक्या शब्दात सांगायचं म्हणजे अजितदादा म्हणजे विश्वास आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागं पहाडासारखा का उभा राहणारा जिता जागता पहाड म्हणजे अजितदादा पवार दादा, दादा तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आई जगदंबा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देव। हीच प्रार्थना हीच सदिच्छा जय